समाजाने आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार संस्था आणि संघावर अवलंबून न राहता स्वावलंबी झाले पाहिजे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलेला आहे। एक संघटना एक पक्ष एक नेता बदल घडवून आणू शकत नाहीत, ते बदल घडवण्यात मदत करतात पण जेव्हा सामान्य माणूस उभा राहतो तेव्हा खऱ्या अर्थाने बदल घडतो असेही मोहन भागवत म्हणाले। नागपुरात विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या संस्थांची शतकोत्तर आव्हान या व्याख्यानमालेचा समारोप झाला। या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते। सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य, एक नेता एक पक्ष बदल घडवून आणू शकत नाही मात्र सर्वसामान्य माणसांनी जर ठरवलं तर मात्र बदल घडू शकतो असं ते म्हणाले। समाज हा स्वावलंबी झाला, व्यवस्था कशा असाल काय असाल तो स्वावलंबी समाज निर्णय करेल। आज घाईनी मी असं म्हणालो याचा अर्थ या व्यवस्थेला माझा विरोध आहे असा नाही, काहीतरी व्यवस्था पाहिजे ती आहे, पण केव्हा तरी समाजाला स्वावलंबी होऊन याचा विचार करावा लागेल की हा देश आम्ही चालवायचा, आमची काही कर्तव्य आहेत हे सगळं आम्ही करायचं, संघांनी करायचं असं नाही। संघ सहाय्यक होईल, नेते सहाय्यक होतील, निर्णय पक्ष सहायता करतील, निर्णयी सरकार सहायता करतील, समाज जागृत असेल तर समाज मालक आहे। आपण पाहिलं सरसंघचालकांनी काय वक्तव्य केलं आणि आज विषय बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय डाफ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, सरसंघचालकांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी स्वतः असा खुलासा केलाय की आपण या व्यवस्थेचे विरोधक नाही आहोत किंवा या सरकारवर आपला विश्वास नाही आहे अशी गोष्ट नाही आहे, तरी सुद्धा या विधानाचा अर्थ कसा काढायचा? नक्कीच खरं म्हणजे या विधानाचं उदाहरण देताना त्यांनी उदाहरण दिलं की स्वतंत्रच्या काळामध्ये सगळे जेलमध्ये गेले नव्हते पण सगळ्यांच्या मनामध्ये एक भूमिका होती, एक भावना होती, ती म्हणजे स्वातंत्र्याची, आणि म्हणूनच त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येकाच्या मनामध्ये बदल करण्यासंदर्भामध्ये विचार असायला हवा, केवळ एक नेता किंवा एक संघटना पुढे आली किंवा ती जर काम करत असेल तर बदल घडू शकत नाही, तर प्रत्येक माणसामध्ये ती भावना असली पाहिजे आणि ही व्यक्ती जी आहेत, माणसं जी आहेत, जनता जी आहेत, तिने जर विचार केला तर तीच बदल घडून आणू शकते, आणि म्हणून त्या अनुषंगाने त्यांचं जे त्यांचं जे वक्तव्य होतं तेच म्हणण्याचा अर्थ होता की एखादे पंतप्रधान असतील, म्हणजे उदाहरणार्थ पंतप्रधान मोदी असतील, एक व्यक्ती काही देश घडू शकत नाही तर लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग जो आहे तो असला पाहिजे, किंवा एक संघटना, म्हणजे संघ ही एक संघटना आहे, ही संघटना समाजातले जे काही चांगलं काम आहे ते एकटी करू शकत नाही, तर त्यासाठी सगळ्या लोकांनी नागरिकांनी एकत्रित येण्याची गरज आहे, आणि त्याच अनुषंगानं जर बदल आपल्याला अपेक्षित असेल, कारण बऱ्याच वेळा सरकारवर टीका होते, बऱ्याच वेळा एखाद्या संघटनेवर टीका होते, पण केवळ टीका करून चालणार नाही, तर जर तुम्हाला बदल हवा असेल, तुम्हाला जर चांगला त्याच्यामध्ये परिवर्तन हवं असेल तर लोकांनी एकत्र आलं पाहिजे, आणि जेव्हा लोक एकत्रित येतात तर बदल घडतो, तर संघटना घडते, तर पक्ष घडतो आणि तर व्यक्ती घडतो, असं त्या सगळ्या त्यांच्या वक्तव्याचा अर्थ होता। अगदी संजय, दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण पाहतोय सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे एक वक्तव्य आहे, या वक्तव्याचे विविध अर्थ निघतात। यापूर्वी सुद्धा अनेकदा सरसंघचालकांनी काही सूचक वक्तव्य करत सरकारकडे नामनिर्देश केला होता आणि त्याच अनुषंगाचं हे वक्तव्य आहे का अशी चर्चा त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।